उच्च शिक्षित कुटुंबाची वाताहत मनोरुग्ण महिलेने एक महिना कोंडून घेतले असता बेघर केंद्राने सुटका केली. मिरज येथील आशा टॉकीज समोरील एका अपार्टमेंट मध्ये कुजलेला मृतदेह अन्नत्याग केल्याने मृतदेहासोबत 3 दिवस जी बहीण होती ती सदर बातमी सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झाली होती. तिनेच स्वतःला एक महिना कोंडून घेतला. तीच ती नात्याने बहीण उच्च शिक्षित होती परंतु मानसिक आजाराने ग्रस्त होती. तिची दिनांक 13 मे 2024 रोजी महानगरपालिका अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या संचालिका उर्फ निराधार महिलांची आई सुरेखा शाहीन शेख यांच्या पुढाकाराने सुटका करण्यात आली. सदर महिला एका आध्यात्मिक संस्थेच्या प्रभावाखाली होती असे समजते. आई वडील भाऊ यांचंही दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्या एकट्याच होत्या. त्या महिलेचे काका व पुतण्या यांनी पोलीस स्टेशनला मदतीची हाक दिली. पोलिसांनी सांगितले नातेवाईक असल्यानंतरच त्यांनी काळजी घेतली पाहिजे. अपार्टमेंटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे अपार्टमेंटमधील एका नागरिकाने ऑनलाईन करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार वर्ग केली. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.